राज्यात गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा तपास पूर्ण करून त्याचा अहवाल ECB राज्य सरकारला सादर केला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी चिक्की घोटाळ्याप्रकरणी आरोप करत चौकशीची मागणी केली होती. ECB या घोटाळ्याची चौकशी न करता घोटाळ्याचे आरोप असलेल्या महिला आणि बालविकास विभागाकडूनच घोटाळा झाला का अशी विचारणा करत हा सगळा केवळ चौकशीचा फार्स असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारवर भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पहिला आरोप झाला तो चिक्की घोटाळ्याचा. महिला आणि बालविकास विभागाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी पोषण आहार म्हणून ही चिक्की खरेदी करण्यात आली होती. याचबरोबर स्टीलची ताटं, वॉटर फिल्टर या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधकांनी या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या घोटाळ्याची ECB मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मात्र ECB चौकशीचे आदेश देतानाच हा घोटाळा उघडकीस येऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. चिक्कीसह विविध साहित्य खरेदीत झालेल्या घोटाळा प्रकरणी तपास कसा करावा या संदर्भात ECB तपास अधिकाऱ्यांना दिलेलं हे पत्र. या पत्रात स्पष्ट म्हटलंय की विरोधी पक्षनेत्यांनी जे आक्षेप उपस्थित केलेत त्या संदर्भात महिला व बालविकास विभागाकडनं अभिप्राय मागवायचे आणि त्याचा अहवाल सादर करायचा. म्हणजे चोराने चोरी केली की नाही याबाबत चोरालाच विचारण्यासारखं आहे. ECB अशा पद्धतीनं केलेला तपासाचा फार्स ठरला असून त्यामुळे चिक्की घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. चिक्की घोटाळा हा नुसता घोटाळा नाही तर हा दिवसाढवळा घातलेला दरोडा होता हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचे पुरावे आम्ही 1000 पानाचे पुरावे त्या ठिकाणी ECB दिले होते आणि प्रत्येक पुराव्यावरती त्या जे लोक ते आरोपी आहेत त्यांची बोलवून चौकशी करणं, त्यांचं स्टेटमेंट घेणं एवढं तरी अपेक्षित होतं. निश्चितपणे याच्या मागे एक फार मोठा माफिया कार्यरत आहे हा जो माझा आरोप होता त्याच्यानं दिसतंय. ह्याची काही त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलं गेलं नाही आणि पूर्णपणे ही चौकशी दाबलेली आहे. निश्चितपणे हे दोषीला शासन होत नाही, दोषींना तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहणार आहोत. ECB हा अहवालही झी मीडियाच्या हाती लागलाय. चिक्की घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर मीडियानं या घोटाळ्यातील आरोपींची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी चिक्की तयार केलेली युनिट केवळ कागदावरच आढळून आली पण प्रत्यक्षात ती अस्तित्वातच नव्हती. तर चिक्कीचा दर्जा, त्यावर नसलेली एक्सपायरीची तारीख अशा अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या होत्या. चिक्कीसह विविध साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणी ECB स्वतंत्र चौकशी केली असती तर या अहवालातील निष्कर्ष काहीसे वेगळे असते. मात्र ECB स्वतंत्र चौकशी न करता दिलेला अहवाल म्हणजे चौकशीचा एक फार्सच म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह दीपक बातुसे, झी मीडिया, नागपूर.